नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 13वे स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती हे प्रकरण लक्षात घेणार आहोत। तत्पूर्वी या पाठाची आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊया। मागच्या प्रकरणात आपण लक्षात घेतले की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, तरी सुद्धा स्वातंत्र्य लढा अद्याप संपलेला नव्हता, कारण भारतामध्ये अनेक संस्थानं होती आणि हे संस्थानं त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये यांना हक्क मिळालेला होता की ते भारतात सामील होऊ शकतात किंवा स्वतंत्र राहू शकतात। त्यामुळे राष्ट्रीय सभेचं जे काही स्वप्न होतं की आपला भारत हा देश अखंड त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे, ते स्वप्न अपुरं राहिलेलं होतं आणि त्यामुळे स्वातंत्र्य लढा हा अद्याप त्या ठिकाणी संपलेला नव्हता, तो सुरू ठेवावा लागणार होता। तसंच भारतामध्ये जे काही पोर्तुगीज आणि फ्रेंच सत्ता होती त्यांनी सुद्धा भारतातील काही भाग काबीज करून ठेवलेला होता आणि तो भाग त्यांनी अजून सोडलेला नव्हता आणि अशा प्रकारे मग भारतीयांना हे संस्थानं आणि या परकीय सत्तांनी जी काही भारतीय भागावरील सत्ता काबीज करून ठेवलेली होती ती सोडायची होती आणि अखंड अशा भारताची निर्मिती करायची होती, त्यासाठी परत त्या ठिकाणी भारताला लढा द्यायचा होता। त्यासाठी भारताने अशी विविध संस्थानं विलीनीकरण करण्याचं काम हाती घेतलं आणि हे कशाप्रकारे विलीनीकरण आपल्या भारतामध्ये या संस्थानांचं झालं त्याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत। धन्यवाद।